अनेक देशांमध्ये महत्त्वाच्या संस्थांची माहिती देणारे संग्रह, संस्थेचा इतिहास याचं जतन केलं जातं. आपल्या देशात संस्थांचा इतिहास फारसा सांभाळला जात नाही. महत्त्वाच्या संस्थांचा इतिहास जोपासायला हवं असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. श्रमिक पत्रकार संघाच्या स्मृतिचित्र या कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. संघाने तयार केलेल्या कॉफी टेबल बुकचं कौतुक केलं आहे. तसेच पत्रकारांच्या विविध समस्यांवर सरकारकडून उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीनं आज प्रकाशित करण्यात आला आणि या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी या कार्यकारिणीचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. खरं तर आपण संस्था तयार करतो आणि संस्था मोठ्या देखील होतात, पण संस्थेचा इतिहास जोपासणं हे फारसं काही आपल्या देशामध्ये सांभाळलं जात नाही. आज आपण जर या पत्रकार संघाचा इतिहास बघितला, स्मृतिचित्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, मगाशी एका एव्हीमध्ये अतिशय संक्षिप्त अशा प्रकारचा इतिहास आपल्याला पाहायला मिळाला, आणि स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, स्वातंत्र्योत्तर काळ आणि आधुनिक काळ असा तिन्ही काळाचा एक मेळ या पत्रकार संघांनी बघितला आहे. पत्रकारितेतील अनेक धुरीण, अनेक दिग्गज ज्यांनी आपापल्या काळामध्ये केवळ मार्गदर्शन केलं नाही तर प्रसंगी व्यवस्थेला हलवून टाकलं, अशा सर्व मंडळींचा इतिहास देखील याच पत्रकार संघाशी जुडलेला आहे. हे खरोखर मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या कार्यकारिणीला हे वाटणं की हा इतिहास संग्रहित केला पाहिजे, तो चित्ररूपाने प्रदर्शित केला पाहिजे, मला असं वाटतं एक अतिशय अभिनव अशा प्रकारची कल्पना या ठिकाणी कार्यकारिणीने मांडली. पत्रकार संघ हा केवळ बातम्या देणारा संघ नाही तर प्रबोधन देखील करणारा संघ आहे असं मत यावेळी गिरीश बापट यांनी व्यक्त केलं आहे. पण माननीय मुख्यमंत्रीजींना मी सांगू इच्छितो की 1996-97 जेव्हा ही वास्तू उभी करण्याचा संकल्प केला, प्रयत्न केला, तेव्हा त्याच्यामध्ये आपलं योगदान देणारे अनेक जण समोर बसलेत. मला राजू साबड्यांचा उल्लेख करावा लागेल, अंकुशजी काकडे आहेत, पराग आमचे महाराष्ट्र टाईम्सचे, प्रकाशजी भोईटे आहेत, माऊली आहेत, दौंडकर आहेत, प्रभू देसाई हे खरं फार समोर न येणारं व्यक्तिमत्व पण सगळ्या कार्यक्रमात नेहमी उपस्थित असतात, आणि हॅरी डेव्हिड आणि जुने पत्रकार मला सगळे दिसत आहेत. त्यांचा उल्लेख मी एवढ्याकरता करतो की त्यावेळेला या सगळ्या कार्यक्रमा निधी गोळा करायचा होता तेव्हा सायकलवर आणि स्कूटरवर आपण नावं काढून वेगवेगळ्या लोकांच्याकडे जात होतो. कुलकर्णी साहेब पण आहेत सिनियर इथे, मी मागाशी म्हटलं तसं, आणि मुख्यमंत्री साहेब त्यावेळेला अशी नावं ठरवून थोडा वेळ जाऊन त्याच्याकडे गप्पा मारून त्यांनी निधी द्यावा. मला जयंतराव टिळकांचाही उल्लेख करावा लागेल की त्यांनी याचं नेतृत्व केलं होतं आणि पुढाकार घेतला होता आणि त्यांच्याचमुळे त्या काळात इतक्या लवकर उभं राहिलं, नाही तर राहिलं असतं कधी, पण उशीर झाला असता. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर आदी मंचावर उपस्थित होते.